नमस्कार मित्रांनो, मी केशव त्रिभुवन ओम फ्लावर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत एक छोटासा पुष्पगुच्छ, दोन गुलाब, दोन जरबेरा आणि असं थोडस फिलर वगैरे वापरून बनवलेलं आहे। खूप जुन्या पद्धतीचं बुके आहे आणि आतापर्यंत तो चालतोय चांगल्या प्रकारे। एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जर जास्त लोकांना बुके द्यायचे असतील तर हा बुके जास्त प्रमाणात वापरला जातो। कुणाला परवडेल अशा किमतीमध्ये हा तयार होतो आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की सर्वांनी खरी फुलं वापरावीत आणि खरी फुलं वापरल्यामुळे फ्लावर इंडस्ट्रीमध्ये जेवढी लोक काम करतायत तेवढ्या सर्वांचा फायदा होतो। आणि असे व्हिडिओ बघून जर तुम्ही घरी बनवले बुके आणि गिफ्ट दिले किंवा विकले तर हा बिझनेस अजून थोडा वाढेल अशा हिशोबाने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। थँक्यू। साधा बुके बघत आहोत, एक सिंपल एक गुलाबाचं फूल घेतलंय आपण, ते साफ करून घेतलंय, पानं काढून काटे काढून त्याचं क्लीन केलं त्याला आणि ते व्हाईटवाले जिप्सोफिला आहे। दुसरं एक गुलाबाचं फूल घेतलंय, दोन गुलाब, जिप्सोफिला आणि दोन जरबेऱ्याची फुलं, अशा या फुलं वापरून आपण एक साधा हँडबुके बनवणार आहोत। आपण दोन जरबेरा, दोन गुलाब, जिप्सो आणि हे कामिनीचा एक बंच आहे। त्या बंचमधनं आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपण स्टेम काढून घेतोय बुकेसाठी। साधारण 4-5 स्टेम घेतल्यात, त्या एका स्टेमचे 2 स्टेम करायचे, 2-3 असं कट करून आणि क्लीन करून घ्यायचे त्या अशा प्रकारे। असे सेम बंच मिळतो एक, आपण हाफ हाफ करून असं बनवलं त्याला आणि त्याचा स्टेम खालचं जो ज्या ठिकाणी बुके आपण पकडणार तेवढं तिथला पाला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। सगळ्या स्टेमचा काढायचा, जेवढं आपण वापरणार बुकेसाठी तेवढ्या स्टेमचा पाला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळं अशा प्रकारे आणि एक एक करून एक एक स्टेम पकडून त्या जेवढ्या स्टेम आहेत तेवढ्यांचा एक गुच्छ करून घ्यायचा आहे आणि सिम्पल असा फ्लॅट टाईप करायचा आहे बुके, गुच्छ बनवून घ्यायचा त्याच्यात। आधी आपण काय केलं, ज्या 2-3 काड्या हिरवे घेतल्या त्याच्यानंतर त्याच्यावरती बाकीचे असं टाकून टाकून एक त्याचा गुच्छ तयार केला आहे। आधी कामिनी म्हणतात ह्या हिरव्या कलरच्या काड्यांना, त्याचा आपण एक गुच्छ तयार केला आहे आणि जे एक्स्ट्रा आहेत ते कट करून घेतलेलं आहे आणि खालचे स्टेम पण कट केला, सेलोटेप लावून ते पॅक करून घेतलं, बंच टाईप तयार झाला आहे तो। अशा प्रकारे तो आपण गुच्छ तयार केला, त्याला बेस म्हणू शकतो आपण नॉर्मल। आणि ह्या जिप्सोफिला आहेत ह्या एकत्र केल्या गुच्छासारखं बनवण्यासाठी, सेलोटेप लावून त्याला एकत्र गुच्छ केला आणि तो वरच्या बाजूला लावला आपण त्याला असं आणि परत त्याला आपण स्टेम लेवल कट करून घेतली। त्यानंतर एक गुलाबाचं फूल घेतलं, त्या गुच्छाच्या एका बाजूला लावलं, दुसऱ्या बाजूला लावलं आणि एक जरबेरा घेऊन त्या दोन्ही गुलाबाच्या मध्येमध्ये थोडंसं खालीच्या बाजूला, म्हणजे व्हाईट जिप्सो पण दिसलं पाहिजे आणि दोन्ही गुलाब दिसले पाहिजे, सगळी फुलं अशी फुल एका अंदाजाने म्हणजे व्यवस्थित वाटतील अशा प्रकारे अरेंज करून आपण पॅक करून घेतलं आणि सेलोटेप लावून घेतलं त्याला। त्यानंतर दुसरा एक आपल्याकडे जरबेरा आहे, सेलोटेप अशा पद्धतीने लावायचा घट्ट एकदम की निघलं नाही पाहिजे, आपण तो पाण्यात ठेवला तरी निघलं नाही पाहिजे बुके। आणि दुसरं एक जरबेऱ्याचं फूल त्याच्या खाली लावलं आहे, थोडं कलर कॉम्बिनेशनचा पण एक विचार करून आपण बनवलं पाहिजे। आणि उरलेल्या जिप्सोची एक स्टेम आहे ते फुलाच्या आजूबाजूला लावली, जे कलर अवेलेबल असतील त्याचा बनवायचा प्रयत्न केला आहे। सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मार्केट बंद आहे आणि असा गुच्छ तयार करून प्लास्टिकच्या पेपरमध्ये पॅक केलं आहे। हे जुना कागद पडलेलं आहे, आता प्लास्टिक बंद झालेलं आहे, तुम्ही दुसरं 50 मायक्रोनच्या वरचं प्लास्टिक मार्केटमध्ये मिळतंय, प्रिंटेड वगैरे असतं ते वापरू शकता, अशा प्रकारचं प्लास्टिक बंद झालेलं आहे। आता एक प्लास्टिकचा पीस घेऊन त्याच्या दोन पार्ट केलेत, दोन पार्टमधला एक पार्ट घेऊन अशा प्रकारे तो पॅक करतोय मी बुके। जुनं कागद असल्यामुळे बुके थोडा हे दिसतोय, दिसत नाही आहे क्लिअरली, नवीन पेपर लावला तर दिसेल व्यवस्थित। अशा प्रकारे तो पेपर जॉईंट करून एक सेलोटेप लावला छोटासा आणि जिथे आपण बुके पकडतोय तिथे पण जमा करून तो फुल व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने पॅक केलेला आहे। आणि नंतरचं जो हँडल आहे बुकेचा तिथे असं सिल्वर कलरचा पेपर किंवा दुसरा कुठल्याही कलरचा चमकीचा कागद आपण लावू शकतो अशा प्रकारे। त्या हँडलच्या मापाचं कट करून घ्यायचं आहे, थोडंसं मोठा असलं तरी, आणि अशा प्रकारे तो पॅक करायचा आपल्याला बघू शकतो आपण सगळं, म्हणजे टोटल असं गुच्छासारखं करून त्याला व्यवस्थित अरेंज करून
त्या पेपरचे चारही कोपरे असे समोरच्या बाजूला येतील अशा पद्धतीने लावायचं आहे आणि सेलो टेप लावून पॅक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला हा बुके तयार होत आहे. आणि नंतर हा रिबीन रेडीमेड मिळते मार्केटमध्ये. 10 रिबीनचा बंच असतो, काही 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंत मिळतात ते वेगवेगळ्या प्रकारचे. त्याचा एक बो तयार करून तो लावायचा आहे. असं तो बो बनवून घेतलेला आहे, सेलो टेप त्याला राऊंड करून लावून घेतलेला आहे आणि तो फक्त तिथे चिटकवायचा आपल्याला त्याच्यावरती. असं हा बो लावण्याचं कारण काय की आपण सेलो टेप भरपूर लावलेलं आहे ते दिसून नाही त्या तिथे म्हणून लावलं आपण. अशा प्रकारचा छोटासा बुके तयार झालेला आहे, छोटासा हँड बुके बनवलं आहे आपण. व्हिडिओ बघून नक्की बनवा, आवडले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हे करा, लाईक करा. थँक्यू.